नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बियाणं हे पेरणी करावं त्याचबरोबर किंवा हाताने टाकावं, त्याचे तोटे काय, फायदे काय, याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तेव्हा जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून शेतीविषयक असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील. चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी हे कांदा बियाणं हे हाताने टाकत असतात, त्याचबरोबर काही शेतकरी पेरणी यंत्राचा वापर करत असतात. साधारणपणे हाताने जर टाकलं तर काय तोटा होतो, हाताने जर तुम्ही बियाणं टाकलं तर ते युनिफॉर्म होत नाही, म्हणजे सारख्या अंतरावर पडत नाही. उदाहरणार्थ काही ठिकाणी त्याची दाटण होती तर काही ठिकाणी पातळ होतं आणि त्यामुळे आपला कांद्याचा वापर एकसारखा होत नाही. आणि म्हणून साधारणपणे आपण पेरणी यंत्राचा वापर केला पाहिजे. पेरणी यंत्राचा वापर केल्यामुळे तुमचं कांदा बियाणं हे युनिफॉर्म पडतं, त्याचं अंतर सारखं राहतं आणि त्याला म्हणजे एरेशन चांगल्या पद्धतीने मिळतं, बुरशीचा अटॅक होत नाही आणि म्हणून आपल्याला ते उत्पन्नसुद्धा त्याचं म्हणजे चांगल्या पद्धतीचं निघून आपल्याला ते बियाणं पूर्ण एक एकर प्लॉटसाठी पुरेसं ठरत असतं. आणि म्हणून पेरणी यंत्राचा वापर करून आपण कांदा बियाणं टाकायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी कांदा बियाणाची रोपवाटिका लागवड करण्यापूर्वी तुम्हाला त्या बियाणाला एका बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करायची आहे. उदाहरणार्थ बाहेर कंपनीचं एव्हरगोल एक्सटेंड तुम्ही वापर करू शकता, हे अतिशय प्रभावी असं ट्रीटमेंटसाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी अतिशय चांगलं बुरशीनाशक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक महिना बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत नाही आणि तुमचं कांद्याचं रूप एक महिन्यापर्यंत बुरशीपासून सुरक्षित राहत असतं. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, कांद्याचं बियाणं टाकण्यापूर्वी निश्चितच बुरशीनाशकाची तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की एकरी बियाणं किती वापरायचं, तर साधारणपणे अडीच किलो ते तीन किलोपर्यंत तुम्ही बियाणं वापरू शकता. आणि त्याची रोपवाटिका किती करायची, तर 2.5 ते 3 किलो बियाणं हे आपल्याला 5 ते 6 गुंठ्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक एकर लागवड करण्यासाठी तेवढं बियाणं पुरेसं ठरत असतं. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला हे नियोजन करायचं आहे. तुम्ही निश्चितच आपण सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.